सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात होते. हे क्रिकेट टर्फ आहे, हे क्रिकेट बॉक्स आहे. हे क्रिकेट थोडस वेगळं आहे, परंतु आमच्या रणरागिणी आमच्या भगिनी मैदानाच्या आतमध्ये झुंज देताना मागे. क्रिकेट खेळ म्हणजे जिंकायचा हा हेतू नाहीये, ते चांगलं खेळ दाखवायचा या हेतूने सर्वच आमच्या भगिनी आल्या आहेत. पहिला बॉल ऑनसाईडच्या दिशेने खेळणार, क्रिकेट क्षेत्रात खेळणार, थोडासा काय फुटला गेले आणि बॉल थोडासा आतमध्ये येणार होता. त्या पकडाने थोडंसं वळण घेतलं आणि मनगटाच्या साह्याने त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळलं. एक धाव म्हणजे पहिल्या दोनवर रन घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. धावांसाठीची धावा धाव गेले दोन दिवस आपण पाहतोय, धावांसाठीचा स्ट्रगल पाहतोय. आज त्यावेळेला चांगला बॉल, बॉल थोडी फ्लाईट गेली होती, जास्त उंची गेली होती, वेग कमी, फ्लाईट जास्त आणि टप्पा अजून निर जाऊन चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कवचला झाला, परंतु काय फिल्डिंग केली जाते. जर का फुटबॉल जरी चेंडू मागे गेला असता तर मात्र नीलम यांचं कौतुक करावं लागेल, खूप चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलं. त्यावेळेला पुढे सहसा स्ट्रॉक तर जातोय आणि हा पॉल 1000 रुपयाची मार्गदर्शक असेल. लागोपाठ जर 3 चौकार मागे गेले तर आयोजन समिती संजयजी पाटील यांच्या वतीने 1000 रुपये त्या खेळाडूला दिले जातील. लगातारचे 3 चौकारानंतर स्कोर जर पाहिलं तर पुढे गेल्या 4 ने बॅटिंग जाणवी. त्यावेळेला मात्र पुढे सरसावत पद लालित्य पाहायला मिळालं, फुटवर्क पाहायला मिळालं, परंतु धावणं तरी ते इतर पडत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4-4-4-4 स्कोर जर पाहिलं तर या ठिकाणी झालं 9. पहिली ओव्हर या ठिकाणी संपली आहे आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर 9 एक चांगली धावसंख्या शिवनेरी गर्ल्स. शिवनेरी साकार कुणार यांचं शिवनेरी म्हणून एक मुलांचा संघ देखील होता, त्यांनी मुलींचा संघ देखील तयार केला आहे. काही खेळाडू MCAसाठी देखील क्रिकेट खेळतात, तर एक चांगला संघ, परंतु त्यांची फाईट देखील तेवढ्या चांगल्या संघांच्या बरोबरीने आहे. ऐश्वर्य समोरच्या दिशेने स्ट्रोक केला, परंतु पुन्हा एकदा चांगली फिटिंग त्या ठिकाणी मिळते. त्यावेळेला आफ्रिका आहे त्या ठिकाणी. गतवर्षी या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती आफ्रिका यांनी. बेट बॅट्समन संधी कळवत आहे. ऐश्वर्या पुन्हा एकदा बॉलिंगसाठी पाहायला मिळतील. पुन्हा एकदा खूप चांगली फिटिंग पाहायला मिळतील त्या ठिकाणी. रंग पहिल्या ओव्हरमध्ये झालं, दुसऱ्या ओव्हरमध्ये त्या अडवण्याचा प्रयत्न ऐश्वर्या कमरे. बॉलला वळण देण्याचा प्रयत्न, स्पिन करण्याचा प्रयत्न करत आहे. सुपर असतं बॉलला वळवणं आणखी एकदा चांगली फिटिंग आहे. क्रिया त्या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून बॉल खेळवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहा कवरच्या दिशेने बॉल खेळण्यासाठी आमंत्रित केलं जातंय, तिकडे खेळाडू तैनात आहेत आणि बॉलला बॉलवर खेळवलं जात आहे. आतापर्यंत चांगली ओव्हर पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर चांगली धावसंख्या आली, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर ऐश्वर्याने खूप चांगली पहा सुनियोजित बॉलिंग आहे. जशी फिल्डिंग असली आहे तशीच बॉलिंग काढली जाते, भाग पाडलं जाते फलंदाजांना की त्या दिशेने स्ट्रोक खेळण्यासाठी. सिद्धी आणि जान्हवी ही जोडी, सिद्धी शिवकर सिद्धी आणखी एकदा चांगला चेंडू ऐश्वर्या कमरे. जबरदस्त परफॉर्मन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जी मॅच असेल
निघत असेल त्यावेळेला तुमची स्ट्राईक चेंज होणार नाही याची नोंद घ्यायची. थोडं जर पाहिलं तर या वेळेला चांगला बॉल धावसंख्येला लगाम घ्यावा लागेल, कारण ही जी जोडी आता जमली आहे खूप चांगली कामगिरी आतापर्यंत तीन चौकार गेले. सरळ बॅटने स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, काही बॉल डॉट जरूर जातात परंतु चौकार तीन चौकार दबाल आतापर्यंत गेले बॉल दिसली. आणि या वेळेला पहा खूप चांगली पदार आली, त्यांनी चांगली खेळली परंतु एक धाव डिक्लेअर झाली. लक्षात ठेवा डिक्लेअर ज्या वेळेला असेल त्यावेळेला तुम्ही पुन्हा स्ट्राईक लायला. स्कोर जर पाहिली पहिला तर 16 झाल्या. वाट खेळण्याचा प्रयत्न त्याच वेळेला खूप चांगला या ठिकाणी चेंडू टाकला. तीन ओव्हर झाल्यानंतर स्कोर जर पाहिला तर झाला 16 या ओव्हरमध्ये स्कोरला कोणीतरी लगाम घालण्याचा प्रयत्न झाला. रवीना बेल्लेकर यांना आपण पाहू शकता बॉलिंगसाठी पाहायला मिळतोय. काही चेंडू निर्धाव जाऊन गेले माझं आणि दोन्ही बॅट्समननी दोन दोन चौकार घेतले. समस्या आहे चौकार येतात परंतु डॉट बॉल देखील जात आहे. शेवटची ओव्हर आहे 20 स्कोर. या वेळेला जर पाहिलं तर आणि आजच्या दिवसातील हा हायएस्ट स्कोर आहे जो शिवने रिगार्ड स्कोर केला आहे. संधी तर आहे
आगे बैठ जाओ नहीं तो हाँ श्रुति दिल गोलंदाजी साठी श्रुति चिट्टे तर बॅटिंग साठी ऐश्वर्या धमरे पवनची ओवर आहे एक खेळाडू केवळ पाहत असतील त्याचा पहिल्या ठिकाणी प्रश्न करण्यात घेतला जातोय का पाहिजे आहे सोनेरी गर्ल्स खूप चांगल्या स्थितीत आहेत परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिजे झालं तर जय भारत लेडीज मास्टर सुनीलच्या विरुद्ध बॅटिंग साठी पण बघू शकता आपली नॉन स्ट्राईकला स्ट्राईक बद्दल पाहिजे ऐश्वर्या लक्ष 36 धावांचं लक्ष एसपी चषकाचं लक्ष आपल्या टीमला जिंकवण्याचं अपलक्ष आपल्या टीमचं नाव करण्याचं मॅच सुरुवातीचा इशारा येतोय पहिला बॉल खेळला जातोय समोरच्या दिशेने आणि नो बॉल म्हणजे बॉल मॅच सुरू झाली आणि दोन रन मिळाला विनाश आहे आज म्हणजे 24 चेंडू असणे बाकी आहे परंतु धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय पहिली ओव्हर आहे मागील इनिंग मध्ये जर पाहिलं तर शेवटच्या ओव्हर मध्ये भरपूर रन आले आणि एवढ्या वाटते 21 रन शेवटच्या एका ओव्हर मध्ये पुढे सरसावस्टो खेळण्याचा प्रयत्न थेट आता खेळला जातोय सुरू आहे पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न 7 धावा झालेल्या आहेत ऐश्वर्या प्रयत्न करत आहेत या मॅच वर आपल्या नावाची छाप सोडण्याचा पुढे सरसावस्टो खेळला समोरच्या दिशेने आणि एक रन मात्र 8 या वेळेला मात्र हा कॅच होता तर 12 रन झालेले आहेत 36 रनची आवश्यकता असताना म्हणजे जी सरासरी तुम्हाला गाठायची आहे ती सरासरी तुम्ही गाठली त्यावेळेला पुढे सरसा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ही जी जोडी आहे ऐश्वर्या आणि हाफरीन ही जोडी आता मैदानाच्या आपण गाडी करताना पाहायला मिळते कॉम्बिनेशन चांगलं आहे की काही वर्ष एकत्र त्या खेळत आहेत दुसरा पद्धत शरीर असतील चांगला आपण उपज जरूर केलाय आणखी एक फटका समोरच्या दिशेने प्रतीक फटका धावा देखील चार परंतु त्याच्यामध्ये जात आहेत स्कोर जर पाहिला तर एक पुढे जातोय लक्ष मोठा आहे परंतु त्याचा पाठलाग या दोन्ही खेळून खूप चांगल्या पद्धतीने केला जातोय आणि जोडी उठली दुसरी ओव्हर सुरू आहे 18 रन झालेले आहेत 36 रनचं आव्हान समोर आहे धावगती चांगली आहे विकेट फेकून विकेट असेल कारण जोडी फुटली आहे मात्र या ठिकाणी ऐश्वर्या कॅच आता तुम्ही सट्टे एक रन मिळेल
मागील बॅचचा फायनल चारमध्ये मुंबईशी पाहिलं. मागील पर्वामध्ये त्यांच्याकडे चांगला खेळ झाला होता. आज आपण आपल्या पहिल्या अखेरीचा खेळ पाहतोय. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं शुल्क प्रवेश फी आकारण्यात आलेली नाही या गटासाठी. एकोणीस आहे आणि दोन ओव्हर झाल्यात. एकोणीस धावा धावपळीचा मुद्दा पहिला मिळत आहेत. अजूनही विजयासाठी 17 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 17 रनची आवश्यकता. एक्सक्यूज मी. सुतिका कदम बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील. उर्वशी आणि आफ्रिन यांना काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. इतिहास तेवढी चांगली फिल्डिंग करावी लागेल समोरच्या शेवटी डायसला. नो बॉल समोरच्या दिशेने खेळला जातो हा स्ट्रोक आणि दोन रन मात्र या ठिकाणी मिळतील. आता 12 बॉल आणि 15 रनची आवश्यकता. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. शिवनेरी डायस विरुद्ध जय भारत रिच मास्टर ऑन साइड फटका आफ्रिकेच्या वर पाहायला मिळतोय. थोडीशी कलात्मक दाखवण्याचा प्रयत्न केला. स्टिअर केलं ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉलला पाहिलं प्रत्येक बॉलवर आक्रमण नाही करू शकत आपण. त्यामध्ये जर पाहिलं तर निर्धाव चेंडू खूप महत्वाचं असेल. एक एक बॉलवर एक एक निर्धाव चेंडू. 10 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 14 रनची आवश्यकता. 10 बॉल 10 चेंडू आणि 14 रन 14 धाव. आफ्रिन यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील कारण गतवर्षी बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतील पुरस्कार त्यांनी मिळवलाय. आज आपल्या टीमसाठी काहीतरी करायचंय. समोर शिवनेरी लायन्सच्या रूपात एक खूप मोठं आव्हान उभं आहे. तीन चेंडू बाकी आहे बॉलिंगसाठी. आणि आपल्या क्षेत्रात मात्र समोर जरूर पोहोचतायत आफ्रिन. दुसऱ्या बाजूला जय भारत टीम आपल्याला पाहायला मिळेल. खूप संघर्ष आज देखील पाहायला मिळतोय. प्रत्येक टीम खास तयारीने दाखल झाली या ठिकाणी. चांगला सराव प्रयत्न आणि आणखी दोन रन मिळतील आणि संघर्ष सुरू आहे क्रिकेटचा. आमच्या महिला भगिनी रणभागिनी महिलांचं क्रिकेट आज सेस्पी चषकात दरवर्षीप्रमाणे शेवटचा दिवस त्यांच्यासाठी राखीव. त्यामुळे समोरच्या दिशेने परंतु पुन्हा एकदा नाहीच. कॉल सर्वात महत्वाचा असतो. एकमेकांच्या कॉलकडे लक्ष असणं देखील तेवढंच महत्वाचं असतं. यावेळेला समोरच्या दिशेने केलेला शेवटची ओळ अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. कामात्र झाल्यात परंतु महत्वाची खेळाडू मागणी परत त्यावेळेला
आपल्या क्षेत्रात मात्र सुदृढपणे पोहोचत आहेत. स्कोर जर पाहिलं तर एक पुढे जाईल. शेवटचे 5 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. काय म्हणणार एका मॅच मध्ये करा 10 रनची आवश्यकता. नवीन बॅट्समॅन सिमरन येतील. 3 बॉल बाकी आहेत आणि 8 रन करायचे. 2 चौकार मॅच गणित बदलू शकतील. चौकाराची आवश्यकता आहे या ठिकाणी. बघितले आपण पाहू शकता अक्षता नाईक शोनेरी या टीमसाठी चांगला फटका. परंतु एकच धाव येईल. 2 बॉल 7 रन. आजही एखादा बॉल पाहिला मी